कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. सुजा, अरे तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. घ्या, एवढं होऊन मी त्यांचीच बाजू घ्या. अरे पण सुजा, अरे ती दोघं असं कशा पाहिजे करतील? प्रॉपर्टी साठी आई, प्रॉपर्टी साठी. आरोग्य गेला की सरकारांच्या प्रॉपर्टीला वारस कोण? मग आपली गरोदर आहे आता, तिच्या पोटाला जे पोर येईल तेच एकुलते एक वारस असणार. आपली आरजा दिसते साधे, पण यांना हलकात घेऊ नका बरं का? तुम्हाला आधीच सांगतोय. ए सुजय, यार काय बोलतोयस तू? हे खरं तेच बोलतोय आरजा, खोटं बोलत नाहीये. अरे काय खरं ते बोलतोय? पियू वहिनी आणि आरो आमच्या बरोबर आहेत. आपे अरु ये बाळा. पियू, अगं कुठे गेली होती तू? बाबा, आपण सगळं शांततेत बोलूया. अजिबात नाही, मला बोलायचं नाहीये. आणि आता तर हिला मी हाकलूनच देतोय. बघा, नकोय मला ही घरात. अरे सुजा, वेड्यासारखं काहीतरी बोलू नको, शांत हो तू जरा. मी का शांत बसू? सगळे मिळून मला बर्बाद करायला चाललेत. आणि ह्या आपीला माझी आमदारकी घालवायची आहे, माझ्या बायका पोरांना घरातून पळवून लावायचंय, आणि तरी मी गप बसू? आपी आणि अर्जुन भाऊजींमुळे मी परत आली. पियू, तू खरंच आरूला घेऊन चालली होतीस वय? आई आओ. बघ आई, बघ ही आपी हिला फूस लावतीये, आणि तरी तिचंच ऐकतीये सगळं. खर तर हिच्यामुळेच नातं राहिलं नाही आमच्यात आता. सुजय बास कर, खर तर तुझ्यामुळे आपलं नातं तुटायला आलंय. तू आधी फक्त बाहेर राहत होतास, आता पितोस. रोज या पोरासमोर दारू पिऊन येतोयस. तुला कधीतरी असं वाटतं का रे की आरूला काय पाहिजे असेल, मला काय पाहिजे असेल? कधीतरी हा प्रश्न पडतो तुला? काय पाहिजे? एवढं सगळं दिलंय की घर दिलंय सगळं, सुखांना खाती आहे 2 टाइमचं, ते बी घरात बसून. आरू शाळेत जातोय, त्याला पाहिजे ती खेळणी मिळत्यात. अजून काय पाहिजे? हेच तर कळत नाहीये तुला. अरे सुजा, एवढ्यानं काय भागत नसते राजा. मग काय पाहिजे अजून? अरे आरू लहान आहे, त्याला बापाचं प्रेम पाहिजे. फक्त खेळणी देऊन नाही होत. तू कधी त्याच्यासोबत खेळलायस का रे? कधी त्याला म्हणालायस की चल आपण जरा बाहेर जाऊन चक्कर मारून येऊयात? हे सगळं सोड, तू त्याच्यासोबत बसून कधी 4 गोष्टी बोललायस का? सगळी चूक ना सुजय तुझी आहे. वा वा आई, घे बघ, एवढं होऊन मी सगळं माझ्यावरच टाकतीये. आई मी काय चुकीचं बोलतीये सांगा मला? पण तू परत घर सोडून जायचा विचार करायला नाही पाहिजे होतास. आई, यात पिऊताईची काही चूक नाही, चूक भाऊजींची. आणि सगळ्यांना माहिती, जे काही घडतंय ते तुमच्याही डोळ्यासमोर घडतंय. ए तू मधी बोल नको. ए सुजा, बाबा तू म्हणतोयस ना तेच खरं, पण मला सगळ्यांना सांगायचंय, मला आणि आपीला ह्या घरातलं काय नको, एक वस्तू पण नको आम्हाला. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.